बॉलर वर सराउंड द विकेट हा चेंडू यावेस मात्र पैरल स्ट्रोक गैप आहे कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता आणि अशा प्रकारे या अंतिम चेंडू वरती येतोय हा चौकार रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने खेळले ऑफस्टंप वरती चेंडू होता आणि ऑन साइड ला ते खेळले गॅप होती खूप मोठी लॉन्ग ऑनला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता पाच ओव्हरची मॅच कोणी संघ टॉस विने त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते बेतोडे संघाला मात्र बेतोडे संघ ज्यावेळी बॅटिंगला उतरले त्यावेळी दोन धावा ऑलरेडी त्यांच्या खात्यात ऍड होतील आठ धावा आलेले राउंड द विकेट अमोलसाठी हा चेंडू हवेत आहे मिस टायमिंग झेलची शक्यता झेल कोण घेणार हा प्रश्न होता पण चेंडू जमिनीवरती लँड होतोय या संस्थापन काल जय जलेश्वर वाडेकर संघ टॉप थ्री मध्ये दाखल झालाय उलटा चेंडू ड्राइव करता है लॉन्गॉनच्या दिशेने वाडीस लॉन्गॉन वर क्षेत्ररक्षक फार वेगाने पुढे सरसावले लॉन्गॉनला येऊन चेंडू कव्हर करेपर्यंत या दरम्यान दोन धावा वेगाने पूर्ण करतायत आणि दोन धावेने धावसंख्या धावपळकावरती 17 धावा इक्वेशन 19 चेंडूत 46 करायचे आहेत 19 चेंडूत 46 धावा जवळजवळ 15 चा आस्किंग रेट 15 पेक्षा जास्त म्हणू शकतो आपण 15.33 ही अलीकडे म्हणता येईल मात्र बघूया 19 चेंडू 46 अंतिम चेंडू या षटकातील सचिन पाटील टू अमोल पाटील अमोल स्ट्राईक लाईट पुन्हा एकदा नयन हो पायात होता चेंडू ऑन साइड ला लॉफ्ट करतायत चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषेच्या पार आणि हा येतोय षटकार धन्यवाद डिझे दरम्यान खोली संघाचे पुरस्कर्ते विजय फुलोरे यांचं आगमन झालं त्यांना विनंती असेल 56 षटकार लागलेले हो खराब चेंडू फुल टॉस ऑन साइड ला खेळतायत राकेश आहेत तिथे एकच धाव मिळेल अमोल पुन्हा एकदा हो फुल टॉस चेंडू ऑन साइड ला फिरकावलाय स्क्युअर ऑफ द विकेट पंचांची धोनी आता आकाशाकडे आणि हा येतोय अमोलच्या बॅट मधून षटकार रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल याच दरम्यान एक यशस्वी उद्योजक अमर मध्ये राजकन पाटील साहेब यांचं इथे आगमन होते साहेबांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय नगरसेवक चषक मध्ये बघूया राकेश हा चेंडू कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये वॉड शॉट क्लास या फटक्यातून आपल्याला पाहायला मिळाला अमोल पाटीलचा रिप्ले मध्ये बघू शकाल कशा पद्धतीने खेळले होते ऑफस्टंप वरती फुल लेंथ होता गॅप मध्ये खेळले अत्यंत चांगला एक नेत्र चेंडू आणि 7 धावांची गरज आहे हो मिस टायमिंग झेल पण निर्जन स्थळी हा चेंडू लँड होतोय समीकरण आता सोपं होतं आणखीन आपण